एस न्यूज आपलं कराड आपला आवाज। नमस्कार, मी प्रगतेसाई, आपण पाहत आहात केएमएस न्यूज। कराड नगरपालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शारदीय व्याख्यानमाला या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। या व्याख्यानमालेचा शुभारंभ नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नियोजन समिती सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील व सुहास जगताप हेही उपस्थित होते। कराड नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये शारदीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येते। यावर्षी या व्याख्यानमालेचे 89वे वर्ष आहे। मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही व्याख्यानमाला संग्रहित स्वरूपात केएमएस चॅनलवर रोज सायंकाळी 6 वाजता तसेच केएमएस चॅनलच्या युट्यूब चॅनलवरून ऑनलाईन पद्धतीनं दाखवण्यात येणार आहे। याचा शुभारंभ कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, नियोजन समिती सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक सुहास जगताप, ग्रंथपाल संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। या ऑनलाईन व्याख्यानमालेत यापूर्वी झालेल्या दर्जेदार संग्रहित व्याख्यानांचे पुनःप्रक्षेपण करण्यात येणार आहे। नमस्कार, आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या सर्वप्रथम मी सर्व कराड शहरवासियांना शुभेच्छा देते। नगरवाचनालय, कराड नगर परिषद नगरवाचनालयाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेचं आज उद्घाटन झालं असं मी घोषित करते। कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये यंदाची व्याख्यानमाला कशी साजरी करायची हा खूप मोठा प्रश्न समोर होता आणि आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र येऊन, आमचे मुख्याधिकारी एकत्र येऊन असा डिसिजन घेतला की यावेळची व्याख्यानमाला ही ऑनलाईन पद्धतीने आपण सर्व श्रोत्यांसाठी ओपन करायची आहे। तर KMS न्यूज चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल किंवा तुमच्या सगळ्यांच्याच मोबाईलवरती ही व्याख्यानमाला आपल्याला दिसणार आहे। तर या सगळ्या या व्याख्यानमालेचा आपण आस्वाद घ्यावा मी अशी विनंती करते। त्याचबरोबर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि नमस्कार सर्व कराडकरांना। आजपासून चालू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। नवरात्र उत्सव चालू होत असताना आपल्या कराड नगरपालिकेचे गेली 89 वर्षापासून सुरू असलेली अखंड अशी परंपरा आहे शारदीय व्याख्यानमालेची। आणि आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती यामध्ये खंड पडतो आहे काय असं कुठेतरी सगळ्यांना भीती वाटत होती, परंतु या ठिकाणी पालिकेने एक काही वेगळा प्रयोग करून या ठिकाणी पूर्वीच्या काही संग्रहित असलेल्या व्याख्यानमाला आहेत त्याच प्रक्षेपण करण्याचं एक कार्य या ठिकाणी केलेलं आहे की जेणेकरून या व्याख्यानमालेमध्ये गेली 89 वर्ष या कराडच्या सांस्कृतिक क्षितिजावरती आढळरित्या चालू असणारी ही व्याख्यानमाला खंडित पडू नये म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे। या ठिकाणी पूर्वी झालेल्या काही खूप चांगल्या अशा व्याख्यानमाला, त्यामध्ये चांगली व्याख्यानं, चांगल्या वक्त्यांची एक चांगले विचार या ठिकाणी ऐकण्याची संधी कराडकरांना पुन्हा एकदा मिळणार आहे। आपण सर्वजण या ठिकाणी सुरू असणाऱ्या या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या लिंक मिळतील, यूट्यूबच्या लिंक मिळतील, त्याचबरोबर एक चॅनेलवरती या ठिकाणी हे सर्व प्रक्षेपण केलं जाईल। आपण सर्व कराडकरांनी याचा निश्चित आनंद घ्याल याची खात्री मला वाटते। KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज़।